तर मी सरांचा खरा पहिला विद्यार्थी इन द सेन्स साधारणतः 1973 साली ज्यावेळेला रामजी ठाकूर यांनी VK स्कूलमध्ये पहिला जॉब स्वीकारला त्यावेळेला ते आणि मी 9वीत होतो त्यावेळेला ते मराठीला मला शिक्षक म्हणून आले आणि ते आमचे क्लास टीचर होते आणि त्यांचा मी आवडता विद्यार्थी असल्यामुळे त्यांनी मला मॉनिटर देखील केलं होतं. त्यानंतर सरांनी मला वाटतं VK स्कूल सोडल्यानंतर वाशीला बहुतेक मॉडर्न स्कूल त्यांनी जॉईन केलं त्यावेळेला आणि नंतर त्यांनी मला वाटतं धंद्यामध्ये ते साधारणतः 78 ते 80 आसपास ते बिझनेसमध्ये आले. शून्यातून विश्व कसं उभारायचं याचं जर एक रायगड जिल्ह्यामध्ये जर काय उदाहरण असेल ते पहिलं उदाहरण मोठं उदाहरण आहे रामशेट ठाकूर सरांचं घ्यायला पाहिजे. ते मला सर असल्यामुळे आज ते खूप मोठे झालेत सगळ्यांचे लाडके आहेत पण मी त्यांना आजही सर म्हणूनच हाक मारतो. मी कधी त्यांना रामशेट बोललो नाही. आज मुलाखतीत फक्त रामशेट बोलतोय मी त्यांना. दुसरं म्हणजे मला आठवतात की ते त्यावेळेला मोटरसायकलवरती बनवेलला त्यांचे ओसवाल वकील होते सुरुवातीला आणि माझेही ओसवालच म्हणजे वकील म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट होते ते तर तिथे आमची वारंवार भेट व्हायची आणि पंचरत्नाच्या मागे एखाद्या अपार्टमेंटमध्ये ते राहायचे तिकडे. त्याच्यानंतर त्यांना ज्या वेळेला ते सिडकोचं आणि JNPT वगैरे जे काय कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज चालू झाल्या आणि त्यांना जो काय तिथे एक पिकअप बोलतात आपण मिळालं आणि त्याच्यानंतर आज ते कुठे आहेत एक आज सगळ्यांनी म्हणजे आज जे नवीन उद्योजक येत आहेत त्यांनी याचं नक्कीच त्यांच्याकडून एक मार्गदर्शन बोला किंवा त्यांच्या अनुभवाचा उपयोग त्यांनी करून घ्यायला पाहिजे की आज ते कुठपर्यंत पोहोचले या विषयात. दुसरं तुम्ही आज तुम्ही मगाशी सांगितलं की ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत सामाजिक क्षेत्रात आहेत शैक्षणिक क्षेत्रात आहेत राजकारण तर त्यांचं पिंडच आहे पण माझ्या बाबतीत किंवा आमच्या बाबतीत सांगाल तर ते आमच्या रोटरी क्लब ऑफ नवीन पनवेलचे ते बरेच वर्ष मेंबर देखील आहेत आणि जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याकडे आमच्या क्लबच्या कुठल्याही इव्हेंटसाठी जातो तर ते कधीही नाही बोलत नाही सडळ असताना आम्हाला क्लबला मदत करत असतात. म्हणजे आमच्या रोटरीचं डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स इव्हेंट असेल तर त्यांनी लगेच सांगितलं की सगळे जे काय टी शर्ट स्पोर्ट्सवाले जितके लोक येतील 400-500 हजार त्यांचे सगळ्यांचे टी शर्ट्स माझ्यातर्फे. किंवा आता आम्ही एक रोटरीमध्ये आम्हाला एक साईबाबाची मूर्ती स्थापन करायची होती तर त्यांनी सांगितलं की साईबाबाची मूर्ती देखील माझ्यातर्फे तुम्ही द्या. किंवा कधी असा आग्रह धरत नाही की तिने तुम्ही माझं नाव लावा कुठे या गोष्टीत पण मदत करण्याची त्यांची कायम तयारी असते. साधारण 3-4 वर्षापूर्वी आम्ही रोटरीचं एक कम्युनिटी सेंटर बनवायचं ठरवलं आणि जवळजवळ आम्ही दोघा तिघांनी मिळून प्रत्येकी 25-25 लाख रुपये देणगीचं तिथे प्रस्ताव होता. आम्ही रामशेट ठाकूरकडे तो प्रस्ताव ठेवला त्यांनी 5 मिनिटात तो मान्य केला आणि आम्हाला 25 लाखाची भरघोस मदत त्यांनी रोटरी कम्युनिटी सेंटरसाठी जिथे आम्ही रोटरीची ब्लड बँक चालवतो तिथे त्यांनी आम्हाला ती मदत दिली. तर सांगायचं थोडक्यात असं की त्यांच्याकडे मदत इला मग तो कुठल्याही गोष्टीसाठी असो एज्युकेशन फील्डसाठी असो स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीसाठी असो किंवा आणखीन कुठल्या सामाजिक कामासाठी असो त्यांच्याकडे गेलेला माणूस कधी रिक्त हाताने परत आलेला नाही आहे. बाकी आज ए व्यक्ती म्हणून बोलाल किंवा त्यांचा स्वभाव म्हणून बोलाल तर सर्वांना माहितीच आहे आज की रामशेटचा स्वभाव कसा आहे शांत एकदम मृदू स्वभावाचे पण तसेच बिझनेसमध्ये स्ट्रिक असलेले असे बहुआयामी व्यक्तिमत्व. आज त्यांच्या म्हणजे 70वा वाढदिवस ते आता साजरा करणार आहेत 2 जूनला. दरवर्षीच आपण त्यांचा वाढदिवस साजरा करतो. गेल्या वर्षी फक्त करोनामुळे किंवा यावर्षी देखील करोनामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणात आपल्याला ॲक्च्युअल साजरा करता येणार नाही पण अप्रत्यक्षद्वारे मी त्यांना 27 होण्यासाठी सुयश चिंतितो आणि त्यांना निरोगी आयुष्य त्यांना लाभावं आणि त्यांच्या या प्रेमळ स्वभावाचा दानशूर व्यक्तिमत्वाचा समाजाला अजूनही लाभ मिळावा. दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा.